नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. प्रवीण अकॅडमीच्या संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर 7410000990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रातील मृदा संपत्ती. मृदा म्हणजे माहीत असेल तुम्हाला सर्वांना, जसं की आपण माती, आज महाराष्ट्रातील मातीच्या संदर्भात विचार करणार आहोत सर्व लोक. बघा मग विचार करू आता महाराष्ट्रातील मृदा संपत्तीच्या बाबतीत जर विचार करणार तर भूकवचावरील खडकांवर अनेक बाह्य कारकांचा परिणाम होतो, त्यामुळे खडकाचे विघटन होऊन, विघटन म्हणजे तुकडे, ठीक आहे, विघटन होऊन बारीक मृदा, ठीक आहे, मृदा मध्ये रूपांतर होतं. मृदा कणांमध्ये काय होतं, रूपांतर होतं आणि पृष्ठभागावर पातळ थर तयार होतो. पृष्ठभागावरील या मातीच्या पातळ थरालाच काय म्हणतात, मृदा म्हणतात. ठीक आहे, खडकाचे बारीक तुकडे होतात आणि भूपृष्ठावर त्यांचा पातळ थर साचतो आणि या थरालाच काय म्हणतात, मृदा म्हणतात. मृदा ही सर्वत्र सारखी नसते, माहित असेल की काही जागेवर मृदेची खोली जास्त असते, काही जागेवर कमी असते, मृदेचे गुणधर्म पण वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे असतात. मृदेमध्ये आढळणारी ही विविधता व त्याच्या निर्मितीस कारणीभूत घटकांवर अवलंबून असू शकते. ठीक आहे, म्हणजे मृदा कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे, तिथलं वातावरण कसं आहे, या सर्व घटकांवरती मृदाची गुणधर्म काय असतात अवलंबून असतात. मग आज आपण मृदा निर्मितीवर कार्य करणारे घटक बघा. मृदा निर्मितीवर कार्य करणाऱ्या घटकांचा विचार करू. मृदा निर्मितीवर कार्य करण्यासाठी दोन महत्वाचे घटक असतात, एक क्रियाशील घटक, ठीक आहे, आणि एक असतो अक्रियाशील घटक. आता क्रियाशील घटक म्हणजे काय, हे मृदा निर्मितीत सक्रियरित्या सहभागी होतात. माती तयार करण्यामध्ये हे सक्रियरित्या काय होतात, सहभागी होतात, व त्यांचा फार मोठा परिणाम मृदा निर्मितीवर व मृदेच्या गुणधर्मावर होतो. उदाहरणार्थ हवामान व जैविक घटक, ठीक आहे, जसं की हवामानाचा काय परिणाम होतो आपण ते पुढे बघणार आहोत. ठीक आहे, आणि अक्रियाशील घटक, अक्रियाशील घटक म्हणजेच काय, की हे मृदा निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रियरित्या सहभागी होत नाहीत आणि त्यांचा मृदा निर्मितीवर फार मोठा परिणाम होत नसला तरी तो महत्वपूर्ण असतो. उदाहरणार्थ खडकाचा प्रकार कोणता आहे, ठीक आहे, भूप्रदेशाचा उतार किती आहे, ठीक आहे, आणि तो खडक किती जुना आहे, माती तयार होण्यासाठी किती वेळ लागला, या सर्व गोष्टींचा परिणाम होतो. म्हणजेच ते काय आहेत, अक्रियाशील घटक आहेत, इनडायरेक्टरित्या परिणाम होतो. मग आता क्रियाशील घटकांच्या बाबतीत विचार करू. क्रियाशील घटकांच्या बाबतीत जर विचार करायचं म्हटलं तर खडकाचा प्रकार, ठीक आहे, सर्वात महत्वाचा काय पहिला पॉईंट, खडकाचा प्रकार. मूळ खडकाचे विघटन आणि अपयक्षय झाल्यानंतर खडकाचे बारीक कणांमध्ये रूपांतर होते आणि मृदा निर्मिती होते. यामुळे या मृदेमध्ये मूळ खडकातील खनिजांचे अस्तित्व राहते. की जसं मूळ खडकापासून जो खडक तयार झाला असेल, मूळ खडकापासून जो खडक तयार झाला, म्हणजे मूळ खडकापासून जी माती तयार झाली असेल, खडकामध्ये जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म त्या मातीत असतात किंवा त्या मृदेत असतात. उदाहरणार्थ बेसाल्ट हा बेसिक प्रकारचा खडक असून, माहित असेल तुम्हाला बेसाल्ट, ठीक आहे, जमिनीवरनं जेव्हा लावा, म्हणजे जमिनीखालचा लावा जेव्हा बाहेर येतो तेव्हापासून जो खडक तयार होतो त्याला काय म्हणतात, बेसाल्ट. ठीक आहे, बेसाल्ट हा बेसिक प्रकारचा खडक असून त्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. तसेच याचा रंगही काय असतो, काळा असतो. या खडकाचा अपक्षय होऊन निर्माण होणाऱ्या कापसाच्या काळ्या मृदेस टिटॅनिके फेरस, ठीक आहे, मॅग्नेटाइट या घटकांमुळे काळा रंग काय होतो, प्राप्त होतो. आणि या घटकात ही फेरस, लोह, मॅग्नेटाइट आणि मॅग्नेशियम इत्यादी मूलद्रव्यांचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. म्हणजे सांगायचा पर्पज काय, की हे मूलद्रव्यांचं प्रमाण या खडकात आहे, बेसाल्ट खडकामध्ये आहे, त्याच्यामुळं काळ्या मृदेत सुद्धा हे या खडकांचं प्रमाण काय होतं आपल्याला पाहण्यास मिळतं. सांगायचं असते प्रकार काय, की मूळ खडकामध्ये जो खनिज असेल तोच खनिज तुम्हाला कशात सापडेल, त्या खडकापासून तयार होणाऱ्या मातीत पण पाहण्यास मिळेल. बघा दुसरा पॉईंट आपण विचार करू की भूप्रदेशाचा उतार. ठीक आहे, भूप्रदेशाचा उतारावर खडकाचे विघटन, विघटन म्हणजे बारीक तुकडे आणि अपयक्षय झाल्यानंतर उतारावरून त्या खडकाचे खडक्याच्या तुकड्याचे नदी, वारा इत्यादीच्या सहाय्याने वहन होते. ठीक आहे, ते खडके म्हणजे ते बारीक बारीक जे दगड असतात, ठीक आहे, जे खडक असतात, ठीक आहे, खडकाचे जे तुकडे असतात ते नदी, वारा यांच्या सहाय्याने वहन होतं आणि त्यांचे उताराच्या पायथ्याशी निरपेक्षण म्हणजे संचयन होतं. ठीक आहे, उताराच्या पायथ्याशी त्याचं काय होतं, संचयन होतं. अशा प्रकारे मृदेची निर्मिती ही डोंगर पायथ्याशी वेगाने होते आणि उतारावर काय होते, मंद होते. साहजिकच आहे, जर बारीक दगड असेल किंवा खडकाचा बारीक तुकडा असेल तर उतारावर जास्त काय राहणार नाही. तो उतारावरून तुम्हाला माहीत असेल की त्याचं वहन होऊन जाईल, तर उतारावरनं कुठं येईल, पायथ्याशी येईल आणि पायथ्याशी मृदेची निर्मिती काय होते, वेगाने होते. मात्र त्याच वेगाने कशावर होत नाही, उतारावर होत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही बघाल तर हिमालयाच्या डोंगर उतारावर मृदा ही जाडीभरडी आहे, कारण की बारीक माती तयार होत नाहीये. तसंच तिची जाडी देखील कमी आहे. उलट गंगेच्या मैदानात यांची जाडी कशी आहे, खूप जास्त आहे आणि मातीचे कण पण कसे आहेत, बारीक आहेत. सांगायचा पर्पज काय, की बारीक माती असेल हिमालयावर न वाहून कुठं जाते, गंगेच्या आणि यमुनेच्या मैदानात पाण्यास मिळते. मृदेचा पोत सूक्ष्म असून कणांचा आकारही काय असतो, छोटा. कुठं, गंगेच्या मैदानात.
आणि या मैदानी प्रदेशात मातीचा थर हा शेकडो मीटर पर्यंत असू शकतो. ठीक आहे, अख्खं गंगेचं मैदान, गंगा आणि यमुनेचं मैदान या नदीने काय केलं होतं, भरलं होतं. जेव्हा आपण जागतिक गंगा आणि यमुना शिकू त्याविषयी अजून डिटेल डिस्कस करू. बघा आता दुसरा पॉईंट डिस्कस करू, वेळ. काळानुसार मृदेचे कणांचं अपक्षण होतं, तसेच त्यामध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण वाढून मृदेचा पोत, ठीक आहे, सुधारतो आणि सुपीकताही काय होते, वाढते. तसेच मृदा ही परिपक्व होऊन तिच्यामध्ये विविध स्तर निर्माण होतात. सांगायचा पर्पज काय की मृदा जेवढी जुनी तिच्यामध्ये वेगवेगळ्या सुपीकता तेवढी काय असते, जास्त असते. जेवढी मृदा नवीन तेवढ्या तिच्यामध्ये सुपीकता काय असते, कमी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता क्रियाशील घटकांच्या बाबतीत विचार करू की जसं की हवामान. क्रियाशील घटक काय पहिलं असेल, हवामान. मृदा निर्मितीमध्ये परिणाम करणारा हवामान हा एक प्रमुख घटक आहे. जर हवामान सारखे असले तर दोन 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 वेगवेगळ्या खडकांपासून निर्माण होणारी मृदा एक समान असू शकते. हवामान सारखं असेल तरी दोन वेगळ्या खडकांपासून मृदा निर्माण कशी होते, सारखी नव्हते. उलट दोन हवामान भिन्न भिन्न असेल, दोन ठिकाणाचं हवामान काय असेल, भिन्न भिन्न असेल तरी आणि सारखाच खडक असेल दोघं जागेवर, तरी वेगळ्या प्रकारची मृदा काय होते, तयार होते. उदाहरणार्थ कोकणात आणि मराठवाड्यात बेसाल्ट खडक आहे. ठीक आहे, मात्र बेसाल्ट खडकाचं संचयन झाले. मात्र जर तुम्ही विचार करणार तर कोकणात आढळणारी मृदा ही जांभी आहे. कोकणात आढळणारी मृदा ही काय, जांभी आहे. तर मराठवाड्यात आढळणारी मृदा ही काय, काळी आहे. त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजेच कोकणातील हवामान आर्द्र असून येथे खडकांमध्ये डिसिलिकेशन म्हणजे सिलिका वाहून जाते. ठीक आहे, प्रक्रिया होते, त्याच्यामुळे ती कोणते रंग प्राप्त होते, जांभळा रंग प्राप्त होते. उलट मराठवाड्यात हवामान कसं असतं, कोरडं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे केवळ खडकांचं विघटन होतं आणि बारीक तुकडे होतात, मात्र काळी मृदा तयार होते. मात्र काय होत नाही, सिलिका वाहून जात नाही, डिसरिलिकेशन होत नाही. ठीक आहे, जेवढं जास्त पाणी पडणार तेवढं सिलिका काय ते वाहून जाते, खाली सरकते. ठीक आहे, यानुसार बघा. त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं पर्पज काय की दोन वेगळ्या खडक सारखेच होते कोकणात आणि मराठवाड्यात. ठीक आहे, तरी कोकणातली मृदा जांभी आहे आणि मराठवाड्याची मृदा काळी आहे. त्याच्यामागचं कारण काय, फक्त तिथलं असलेलं हवामान. त्याच्यानंतर दुसरा जैविक घटक आता जैविक घटक माहिती असेल, जीव म्हणजे जीव माहिती असेल, जैविक घटक म्हणजे जीव. वनस्पतीची खडकातील वाढ, प्राणी जसं की उंदीर, ससा, घूस यांची भूपृष्ठाखाली हालचाल होते, यामुळे खडक कमकुवत बनतात व त्यांचं अपक्षण होऊन मृदा निर्मितीस हातभार लागतो. साहजिकच आहे, त्या खडकावरती कोण राहतं, म्हणजे खडकाच्या खाली वेगळे कोण राहत असेल, जसं की वेगळे ससा, उंदीर, घूस हे प्राणी राहतात, त्यांच्यामुळे ते काय होतात, वेगळे खडकांमध्ये होल तयार होतात आणि खडक काय होतो, कमकुवत तयार होतो आणि त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात मृदा काय होते, तयार होते. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे याच प्राण्यांच्या मृत्यूनंतर ते कुसतात आणि त्यापासून सेंद्रिय पदार्थ पण काय होतात, तयार होतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांमुळे मृदेची गुणवत्ता काय होते, वाढते. या खडकांपासून जे प्राणी मेले आणि त्यांच्यापासून ते कुजून त्या खडकात काय होते, त्यांचा हातभार लागतो किंवा त्या मृदेमध्ये त्यांचा सुपीकता वाढण्यास काय होते, मदत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट विचार करू की आता हे झाले मृदेचे स्थानिक म्हणजे क्रियाशील आणि अक्रियाशील घटक डिस्कस केले. आता महाराष्ट्रातील वेगवेगळे मृदेचे प्रकार कोणते, भारतात मृदेचे प्रकार पण आहेत आणि आपण महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार डिस्कस करत आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे मृदा, सात प्रकारची मृदा महाराष्ट्रात आढळते, ती कोणकोणती बघा. लावा, ठीक आहे, लावा रसाची काळी मृदा, ठीक आहे, ब्लॅक सॉइल आपण तिला काय म्हणतो, ब्लॅक सॉइल. बघा, या मृदेचा पोत जाडाबरडा असतो, ही मृदा जाडीबरडी असते, म्हणून हिला रेगूर मृदा आपण म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या मृदेने व्यापले, रेगूर मृदेने व्यापले. तसेच लावा रसाच्या संचयनामुळे निर्माण झालेली या खडकाच्या अपक्षणापासून तयार झालेले हिला लावा मृदा असं पण म्हणतात. हिला काय नाव म्हणतात, लावा मृदा, कारण की ती बेसाल्ट खडकापासून काय झालेली असते, तयार झालेली असते. या मृदेत कापसाचं उत्पादन अधिक होतं, आपल्या सर्वांना माहित असेल की रेगूर मृदेत कशाचं उत्पादन होतं, कापसाचं, म्हणून हिला कापसाची काळी मृदा आपण काय होतात म्हणतात, हिला कापसाची काळी मृदा आपण म्हणतात. मग नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू की या मृदेत तुम्हाला माहित असेल की उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात काय होतात, भेगा पडतात, म्हणून हिला व्हर्टिसोल मृदा असं पण म्हणतात, म्हणजेच काळी मृदा, कापसाची मृदा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही व्हर्टिसोल एवढे रेगूर मृदा या नावाने ही मृदा काय केली जाते, ओळखली जाते. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या भूपृष्ठावर ही आढळते. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 म्हणजे 75% भागात ही मृदा आढळते. खान्देश, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये ही मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा ही मृदा आढळते. ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, ही सर्व रेगूर मृदा आहे. ही जी डायग्राम दिसते ही कोणती मृदा आहे, रेगूर मृदा तुम्हाला पाहण्यास मिळेल. त्याच्यानंतर बघा या मृदेत घटक काय काय असतात, बघा या मृदेत काय काय घटक असतात. या मृदेत टिटे निकफिरस, मॅग्नेटाइट या घटकांमुळे मृदेस कोणता रंग प्राप्त होतो, काळा रंग प्राप्त होतो, आधी शिकवलं होतं हे पण. बघा इतर महत्वपूर्ण घटक म्हणजेच मॅग्नेशियम, कार्बोनेट, कॅल्शियम, सेंद्रिय द्रव्य होतात. सेंद्रिय द्रव्य ही मृदेस काही रंग प्राप्त करून देतात.
या मृदेमध्ये चुनखडी पोटॅश लोह मॅग्नीज कॅल्शियम इत्यादीचं प्रमाण काय असतं अधिक असतं आणि नायट्रोजन फॉस्फरस सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी असतं हे लक्षात ठेवा काय असतं त्याच्यापेक्षा काय लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण काय असतं या मृदेमध्ये कमी असतं हे लक्षात ठेवण्याचा काय करणार आहात प्रयत्न करणार आहात या मृदेमध्ये म्हणजे रेगुर मृदेमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात तुम्हाला माहिती असेल कापसाच्या पिकासाठी काय उत्तम आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर या मृदेत ज्वारी तूर बाजरी इत्यादी पिकं पण काय घेतली जातात त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू या व्हिडिओमधला बघा पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू की तुम्ही जर बघाल तर पुढची लाल रेताड मृदा ठीक आहे आता लाल रेताड मृदा म्हणजे काय नक्की बघा जर विचार करणार तर या मृदेमध्ये आयरन ऑक्साईडचे व वाळूचे प्रमाण अधिक असतं ठीक आहे आयरन ऑक्साईड मुळे या मृदेला कोणता रंग प्राप्त होतो लाल रंग प्राप्त होतो आणि वाळूच्या अस्तित्वामुळे ही मृदा रेताळ मृदा बनते जसं की तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसेल लाल रेताळ मृदा म्हणतो आपण हिला म्हणजे प्रदेश कोणकोणते आहेत सह्याद्री पर्वताचा उत्तर भाग म्हणजे जवळजवळ तुम्ही बघाल तर हा एरिया सह्याद्री पर्वताचा उत्तर भाग पालघर ठाणे रायगड जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच ही मृदा आढळते महाराष्ट्रात वर्धा वैनगंगा नद्यांची खोरी वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात ही मृदा काय होते आढळते तुम्हाला हा जो एरिया दिसतोय ना ठीक आहे हा जो एरिया दिसतोय हा लाल रेताळ मृदेचा एरिया म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करणार या मृदेचे वैशिष्ट्य काय काय आहेत ठीक आहे या मृदा ही मृदा प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून बनलेली असते क्वचितच ग्रेनाईट आणि नीस या खडकांचाही प्रभाव या मृदेवर आढळतो ठीक आहे हे खडकाचे प्रकार आहेत ग्रेनाईट आणि नीस आपण पुढे खडकांचे जेव्हा प्रकार शिकणार आहोत तेव्हा डिटेल डिस्कस करू ग्रेनाईट काय असतो नीस काय असतो ठीक आहे अधिक पर्जन्यामुळे खडकाची झीज होऊन बारीक कणांची मृदा निर्माण झालेली असते तसेच खडकातील आयरन ऑक्साईड मुक्त होऊन मृदेत जमा होतो त्यामुळे मृदा कशी बनते लालसर बनते काय मुक्त होतो आयरन ऑक्साईड मुक्त होतो म्हणून लाल रंग बनतो ठीक आहे मृदेची जलधारण क्षमता काय असते कमी असून पाण्याचा सहजासहजी निचरा करते जलधारण क्षमता कसं लक्षात ठेवायचं मृदा जेवढी बारीक तेवढी जलधारण क्षमता कशी असते जास्त मृदा जेवढी जाड तेवढी जलधारण क्षमता कशी असते कमी असते ठीक आहे त्यामुळे हिला पीक उत्पादनासाठी सिंचनाची काय असते गरज असते विदाऊट सिंचन ही मृदा चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही विदाऊट सिंचन ही मृदा चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही मग या मृदेत कोणकोणती पिकं घेतली जातात बाजरी नाचणी ही महत्वाची पिकं घेतली जातात अधिक पर्जन्य असलेल्या भागात कशाचं पीक घेतलं जातं भाताचं सुद्धा पीक या मृदेमध्ये घेतलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट मृदा आपण डिस्कस करू की जांभी मृदा ठीक आहे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण मृदा आहे ही जांभी मृदा या मृदेला लॅटराइट मृदा आपण म्हणतात जेव्हा आपण भारतातील मृदा शिकणार आहोत तेव्हा लॅटराइट मृदा शिकणार आहोत ठीक आहे ग्रीक भाषेत लॅटर यानी ब्रिक्स वीट ठीक आहे आणि ही मृदा कशासाठी आवश्यक असते वीट निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असते म्हणून हिला लॅटराइट मृदा असं आपण म्हणतात लेट यानी वीट ठीक आहे ग्रीक लँग्वेजमध्ये नाव आहे मग या मृदेची निर्मिती कशी झालेली आहे बघा उष्ण आणि आद्र हवामान जिथं खूप उष्ण वातावरण असतं आणि आद्र हवामान असतं हवामानातील मूळ खडकातील वाळूच्या मातीचे खालच्या थरात वहन होते त्यामुळेच मृदेत लोह आणि अॅल्युमिनियमचे प्रमाण तुलनात्मक दृष्टीने वाढते आणि यालाच काय म्हणतात जांभी मृदा म्हणतात या मृदेमध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं म्हणून हिला कोणता रंग प्राप्त होतो लाल रंग प्राप्त होतो ठीक आहे नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू याच्या संदर्भात बघा जर तुम्ही याच्या संदर्भात नेक्स्ट पॉईंट डिस्कस करायचा म्हटला तर या मृदेचे वैशिष्ट्य काय काय पाण्यास मिळतील अधिक पर्जन्य असलेल्या भागामध्ये ही मृदा पाण्यास मिळते आद्र हवामानामुळे या मृदेत जीवाणू आणि सूक्ष्मजीवांची वाढ वेगाने होते या मृदेतील सेंद्रिय द्रव्य सूक्ष्मजीव राखून टाकतात ठीक आहे त्यामुळे या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण काय असतं कमी असतं या मृदेत सेंद्रिय द्रव्य सूक्ष्मजीव काय करतात खाऊन टाकतात सूक्ष्मजीव सेंद्रिय द्रव्य काय करणार खाऊन टाकणार त्यामुळे सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण काय असतं कमी असतं या मृदेत लोह अॅल्युमिनियम टिटॅमिनियम इत्यादीचे प्रमाण काय असतं अधिक असतं तसेच या मृदेत पोटॅश फॉस्फरस चुना इत्यादीचं प्रमाण काय असतं कमी असतं तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं कमी काय असतं हे लक्षात ठेवण्याचा काय करणार आहात प्रयत्न कराल महाराष्ट्रातील जांभ्या मृदेची सुपीक उत्पादकता भारतातील इतर ठिकाणच्या जांभ्या मृदेपेक्षा अत्यंत काय कमी आहे बघा मग या मृदेत कोणकोणती पिकं घेतली जातात ठीक आहे जांभ्या मृदेमध्ये या मृदेत लोहाचे प्रमाण अधिक गरजेपेक्षा अधिक असल्याने सर्वसाधारण पिकं घेतली जात नाहीत अशीच पिकं घेतली जातात ज्या पिकांच्या लोहाचं प्रमाण अतिप्रमाणात आवश्यक असतं ठीक आहे अशीच पिकं काय घेतली जातात मग कोणकोणती पिकं घेतली जातात किंवा प्रदेश कोणकोणता आहे या मृदेसाठी सह्याद्री पर्वताचा दक्षिण भाग म्हणजे तुम्हाला जो हा जो दिसतोय हे जो एरिया दिसतोय हा एरिया कोणती मृदा म्हणून ओळखला जातो जे आपण डिस्कस करत आहोत जांभी मृदा म्हणून ओळखला जातो सह्याद्री पर्वताचा दक्षिण भाग पूर्वेकडील उंचवटीच्या टेकड्या हा एरिया ठीक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिपर्जन्याचा पूर्व भाग सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग ही मृदा आढळते म्हणजे जवळजवळ ही मृदा दक्षिण महाराष्ट्रात आणि पूर्व महाराष्ट्रात काय होते आढळते बघा त्याच्यानंतर जर विचार करणार की प्रदेश
झाला. ठीक आहे, आता गाळाची मृदा महाराष्ट्रात खूप कमी प्रमाणात आढळते. गाळाची मृदा, आता गाळाची मृदा म्हणजेच काय? बघा, जर तुम्ही विचार करायचं म्हटलं तर गाळाची मृदा नद्यांच्या खोऱ्यात गाळाचे निपेक्षण झाल्यामुळे तयार झालेली असते. ठीक आहे, गाळा नदीमुळे ही मृदा काय झालेली असते? तयार झालेली असते. या मृदेत इंग्रजीमध्ये अव्हिवल सॉइल पण म्हणतात. ठीक आहे, माहीत असेल की अव्हिवल सॉइल आपण हे इंग्लिशमध्ये, आपण भारतामध्ये ही सर्वात जास्त मृदा आहे गंगा यमुनेच्या खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काय होते, आढळते. ठीक आहे, बघा, तर तुम्ही जर पुढे जाऊन विचार करणार तर निर्मिती कशी होती या मृदेची? नद्या गाळ वाहून आणतात तेव्हा त्या समतल प्रदेशात येतात व त्यांचा वेग मंदावतो. शेजारील प्रदेशात या गाळाचे निपेक्षण होते आणि सततच्या निक्षेपणामुळेच नदीच्या खोऱ्यात खोलवर गाळाचे थर काय होतात? साचतात. ठीक आहे, गाळा म्हणजे जिथं जमीन सपाट असेल, जिथं नदीचा स्तर कसा असेल, मंद असेल, अशा मंद एरियामध्ये निक्षेपणामुळे गाळाचा थर काय होतो? साचतो. या मृदेत सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण अधिक असल्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. ठीक आहे, आणि या मृदेचा पोतही सूक्ष्म असतो, म्हणजे कण कसे असतात? बारीक असतात. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं, कारण की पाण्यामध्ये आढळणारे सूक्ष्मजीव मेल्यानंतर याच मृदेमध्ये तुम्हाला पाण्यास मिळतात. दरवर्षी पुरामध्ये अधिक काळाचे निक्षेपण झाल्यामुळे मृदेचा कस आणि सुपीकता कायम राहते. दरवर्षी पूर येतात काही काही एरियामध्ये, जसं यूपी बिहारमध्ये बघाल गंगा यमुनेच्या काठावर, त्याच्यामुळे रासायनिक खत पुरवण्याची हिला गरज नसते, कारण की नॅचरल खत हिला मोठ्या प्रमाणात मिळतात. दरवर्षी पूर येतो नदींना, म्हणून महाराष्ट्रामध्ये फक्त नदींच्या काठावरच आढळते ही मृदा. ठीक आहे, आता प्रदेश कोणकोणते आहेत? जसं की बघा, जसं की कृष्णा, भीमा, गोदावरी, पंचगंगा, तसेच तापी, उत्तर पूर्णा या नदींच्या खोऱ्यात आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही मृदा काय होते? आढळते. खूप कमी एरियामध्ये महाराष्ट्रात आढळते. या मृदेत पिकं कोणकोणती घेतली जातात? या मृदेमध्ये पिकं कोणकोणती घेतली जातात? जसं की या मृदेचा विचार करणार तर तुम्ही गहू, ज्वारी, ऊस, भाजीपाला इत्यादी पिकं या मृदेमध्ये घेतली जातात. आणि सिंचन केल्यामुळे सिंचन केल्यामुळे मृदेचा कस काय होत आहे? सध्या बिघडत आहे या मृदेचा. ठीक आहे, नेक्स्ट मृदा आपण डिस्कस करू. बघा, कोकणातील गाळाची मृदा. आता कोकणात पण गाळाची मृदा आहे, जसं की पठारावरील गाळाची मृदा आहे तसं कोकणात पण गाळाची मृदा आहे. कोकणातील किनारपट्टीच्या प्रदेशात वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या गाळाच्या निक्षेपणामुळे ही मृदा तयार झालेली आहे. कोकणाच्या नद्या वाहतात, जसं की माहीत असेल तुम्हाला, बघा या डायग्राम मध्ये दाखवतो, कोकणाच्या नद्या वाहतात. ठीक आहे, जर तुम्ही बघाल तर आपला सह्याद्री असा आहे, बरोबर आहे, सह्याद्री इथं आहे, आणि इथून ज्या नद्या असा वाहतात कोकणात, यांचा गाळाचा थर या काठावर साचतो आणि ही मृदा इथंच आढळते. ठीक आहे, समुद्र किनाऱ्यावर जवळजवळ. मग काय होतं कोकणातील गाळाची मृदा म्हणजे? कसं लक्षात ठेवता येईल मग आता, की कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात वाहणाऱ्या नद्यांनी केलेल्या गाळाच्या निक्षेपणामुळे ही मृदा तयार झालेली आहे. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतारावर उत्तम प्रकार उगम पावणाऱ्या नद्या उतारावरून वाहत जाऊन भूपृष्ठाची झीज होते व या नद्या संबंधित गाळ स्वतः सोबत वाहून आणतात. आणि या नद्या डोंगर पायथ्याशी आल्यानंतर त्या गाळाचे काय होते? निक्षेपण होते आणि मृदा काय होते? तयार होते. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या या बाजूला, ठीक आहे, या बाजूला ही मृदा काय होते? तयार होते. ठीक आहे, बघा, त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करणार की या मृदेचे वैशिष्ट्य काय काय आहेत, या मृदेची वैशिष्ट्य काय काय आहेत? या मृदेची जाडी काय आहे? कमी आहे, कारण की जाडी का कमी असेल? सह्याद्रीवरील नदींचं प्रमाण कसं आहे? कमी आहे. कोकणात वाहणाऱ्या नदींचं लांबी कशी आहे? कमी आहे. ठीक आहे, त्याच्यातील सेंद्रिय द्रव्याचं प्रमाणही कसं असतं? कमी असतं, कारण नदीचा प्रवाह फार कमी लांबीचा आहे. ठीक आहे, आणि सह्याद्रीवर उगम पावल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जीव त्या नदीमध्ये सापडत नाही, म्हणजे सूक्ष्मजीव त्या नदीत सापडत नाही. ठीक आहे, या मृदेमध्ये गाळ, माती, वाळूचे प्रमाण अधिक असतं. समुद्राजवळील मृदा रेतमिश्रित असते. समुद्रामधील रेती आणि ही गाळाची मृदा एकत्र होते आणि रेती मिश्रित गाळाची मृदा काय होते? तयार होते. मग या मृदेत पिकं कोणकोणती घेतली जातात? ठीक आहे, गाळाच्या मृदेत पिकं कोणकोणती घेतली जातात? कोणती गाळाची मृदा? जी कोकणात आहे. ठीक आहे, नारळाच्या पिकासाठी पाणी झिरपणारी मृदा लागते, म्हणून नारळाची शेती समुद्राजवळील रेतीमिश्रित गाळाच्या प्रदेशात केली जाते. मोठ्या प्रमाणात नारळाचं उत्पादन घेतलं जातं. आंबा, काजू, भात, भाजीपाला याचं उत्पादनही घेतलं जातं. पोत उत्तम असलेल्या गाळाच्या मृदेत ज्यांचा पोत उत्तम असतो अशा प्रदेशामध्ये काय काय घेतलं जातं? आंबा, काजू, भात, भाजीपाला ही पिकं पण घेतली जातात. ठीक आहे, त्याच्याकडील आता आपण डिस्कस करू नेक्स्ट मृदा, की ईशान्येकडील चिकन मृदा. ठीक आहे, ईशान्य भारतातील या मृदेत गाळाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पाणी सदासहजी झिरपत नाही. ही मृदा अधिक काळापर्यंत पाणी धरून ठेवते, म्हणून हिला काय म्हणतात? गाळाची चिकन मृदा असं म्हणतात. जसं की तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते, सांगायचं पर्पज काय? मृदेचा कण जेवढा बारीक तेवढे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? जास्त असते. पाणी मातीचा कण जेवढा जाड तेवढा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी असते? कमी असते. मग इथं आधी गाळाचं प्रमाण काय? अधिक असतं, आणि त्याच्यामुळे पाणी सदासहजी या मृदेचं काय होत नाही? झिरपत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता विचार करू की या मृदेची निर्मिती कशी झाली. ठीक आहे,
चिकनगाळाची मृदेची की महाराष्ट्रातील ईशान्य महाराष्ट्रातील वैनगंगावतीच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ समतल सपाट प्रदेशात निक्षेपित होतो आणि या गाळाचा कण अतिसूक्ष्म असल्यामुळे हिला अतिशय घट्ट धरून ठेवतात. वरील कारणामुळे मृदेतून पाण्याचा निचरा होत नाही आणि ही मृदा अधिक सुपीक असते. ठीक आहे, जसं की वैनगंगा ही महाराष्ट्रातील महत्वाची नदी आहे या गाळाच्या निर्मितीसाठी आणि तिच्यात वाहून आलेला गाळ अतिशय बारीक असतो मातीचा कण, त्याच्यामुळं समतल प्रदेशात हिचं संचयन होतं आणि ही मृदा काय होते तयार झालेली आहे. आणि ही मृदा काय करते पाण्याचा निचरा होत नाही, पाणी तिचं म्हणजे पाणी कमी होत नाही या मृदेतनं. ठीक आहे, आता प्रदेश कोणकोणते आहेत या मृदेचे, ठीक आहे ते डिस्कस करू आपण. या मृदेचे प्रदेश कोणकोणते पाण्यास मिळतील बघा, जसे की तुम्ही बघाल तर ही मृदा कुठं पाण्यास मिळेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात ही मृदा आढळते. ठीक आहे, नागपूर जसं की तुम्हाला एरिया दिसतो आहे, ठीक आहे गाळाच्या मृदेसाठी बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट विचार करू की या मृदेमध्ये पिकं कोणकोणती घेतली जातात गाळाच्या मृदेमध्ये, चिकन गाळाच्या मृदेमध्ये पिकं कोणकोणती घेतात, भाताच्या पिकासाठी उत्तम आहे. गहू, ज्वारी, ऊस, कापूस इत्यादी सुद्धा पिकं या मृदेमध्ये घेतली जातात. ही मृदा जवळजवळ कुठं सापडते तुम्हाला या एरियामध्ये पाण्यास मिळेल. ठीक आहे बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू आता पुढची तांबडी पिवळसर मृदा. कोणती मृदा डिस्कस करणार आहोत, तांबडी पिवळसर मृदा. ही मृदा वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आढळते. तुम्हाला येत असेल वर्धा वैनगंगा पैनगंगा, पैनगंगाच्या खोऱ्यात काय आढळते चिकन गाळाची मृदा. बरोबर आहे, चिकन गाळाची मृदा. आणि वर्धा आणि वैनगंगेच्या खोऱ्यात काय आढळते पिवळी मृदा, पिवळसर मृदा, तांबडी पिवळसर मृदा. म्हणजे लक्षात ठेवणं सोपं आहे, वर्धा वैनगंगा पैनगंगा या तिघांच्या एकत्रित संगमाला काय म्हणतात प्राणिता. प्राणिता पुढे कोणाची उपनदी आहे गोदावरीची उपनदी आहे. मग वैनगंगेच्या पैनगंगेच्या खोऱ्यात काय चिकन गाळाची मृदा आणि वैनगंगा आणि वर्धेच्या खोऱ्यात काय पिवळसर तांबडी मृदा आढळते. ठीक आहे, आता पिवळसर तांबडी मृदा आढळते मग या मृदेची निर्मिती कशी झाली. ठीक आहे, तसं मूळ ग्रेनाइट आणि निस या खडकांवर विविध बाह्य कारकांचा परिणाम होऊन खडकांचा अपक्षय होतो. अपक्षय म्हणजे बारीक बारीक तुकडे. आणि ही मृदा झालेली निर्माण झालेली आहे. या मृदेत कणांचा आकार मोठा असतो म्हणून ही मृदा रेती मिश्रित असते. ठीक आहे, कोणकोणत्या खडकांपासून मोठी मोठ्या प्रमाणात तयार होते ग्रेनाइट आणि निस खडकांपासून मोठ्या प्रमाणात ही मृदा काय होते तयार होते. आता या खडकाची वैशिष्ट्य काय आहेत, या मृदेची वैशिष्ट्य काय काय आहेत. मूळ ग्रेनाइट आणि निस खडकात लोहाचं प्रमाण अधिक असतं. ठीक आहे, जेव्हा आपण खडक डिस्कस करू तेव्हा डिस्कस करू अजून. म्हणून या मृदेत पण लोहाचं प्रमाण काय असतं अधिक असतं. म्हणून हिला कोणता रंग प्राप्त होतो लाल रंग. पावसाळ्यात मृदेतील याचं मला अब्रिवेशन सांगा तुम्ही. ठीक आहे, हा घटक पाण्याचे अभिशोषण करतो खाली जातो त्यामुळेच. ठीक आहे, हे मला तुम्ही कमेंट करून सांगा किंवा कॉल करून सांगा. ठीक आहे, घटकात रूपांतर होतं. ठीक आहे, पिवळसर पाण्याच्या मृदेत रंग पिवळा होतो. पिवळसर असल्यामुळे पाण्याचा रंग मृदेचा रंग कसा होतो पिवळा होतो. म्हणून या मृदेस तांबडी पिवळसर मृदा सुद्धा म्हणतात. या मृदेमध्ये लोह, मॅग्नेशियम, ठीक आहे मॅग्नीजचं प्रमाण अधिक असतं आणि सेंद्रिय द्रव्य नायट्रोजन फॉस्फरसचं प्रमाण काय असतं कमी असतं. लक्षात ठेवा, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण फक्त गाळाच्या मृदेत जास्त असतं. ठीक आहे, ते पण महाराष्ट्रात फक्त पठारावर वाहणार आहे थोड्याफार प्रमाणात. ठीक आहे, आता या मृदेमध्ये कोणकोणती प्रदेश आहेत महाराष्ट्रामधली. ठीक आहे, लोखंडाची साठे असणारे प्रदेश या मृदेत मोठ्या प्रमाणात आढळतात. नागपूर, भंडारा जिल्ह्यात ही मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. तसंच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पण ही मृदा काय होते आढळलेली आपल्याला पाहण्यास मिळते. ठीक आहे, आता कोणकोणती पिकं घेतली जातात बरं या मृदेमध्ये. या मृदेमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात, जसं की बाजरी, भुईमुंग, बटाटे आणि भात ही पिकं सुद्धा या मृदेत घेतली जातात तांबडी मृदेमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट विचार करू, पुढची मृदा डिस्कस करू की आता हे झाले मृदेचे प्रकार झाले. आता मृदेची धूप कशी होते, धूप माहीत असेल मृदेची धूप. ठीक आहे, जसं की वाहते पाणी, जसं की वाहते पाणी असेल, हिमनदी, वारा, सागरी लाटा इत्यादी कारणांच्या इत्यादी बाह्य कारकाचे कारक भूपृष्ठावर विघटन कार्य करताना या कार्याच्या जमिनीवरील मातीची सुपीकता स्तर निघून जाऊन खडक कसे पडतात उघडे पडतात त्यामुळेच मृदा नापीक होते. या प्रक्रियेला मृदेची धूप म्हणतात. आणि मृदेची धूप सर्वाधिक थर हा अथर वाहून जातो म्हणजे वरचा. ठीक आहे, त्यामुळे मृदा काय बनते नापीक बनते. सांगायचा पर्पज काय आहे की पाणी वाहिलं जमिनीवरनं, हिमनदी आली, वारा आला, सागरी लाटा आल्या, ठीक आहे यांमुळे मृदेवर वरचा जो बारीक थर असतो मृदेचा तो वाहून जातो आणि मृदा काय होते खडक कसे पडतात उघडे पडतात. ठीक आहे, आणि मृदेचा कोणता थर वाहून जातो खूप बारीक माती असेल तीच काय होते जास्त वाहून जाते. जारडे मोठे मोठे दगड गोटे वाहत नाही. ठीक आहे, बघा पुढचा पॉईंट डिस्कस करू की आता मृदेचे धुपेचे प्रकार कसे. मृदेची धूप ही प्रजन्यमान, जमिनीचा उंच सकल्पना, उतार, वन आच्छादन, ठीक आहे इत्यादी घटकांवर अवलंबून असतं. ठीक आहे, जसं जेवढा उंच तीव्र उतार असेल तेवढी मृदेची धूप काय होते जास्त होते. ठीक आहे, जेवढं वनांचं आच्छादन जास्त असेल तेवढी धूप कमी होते. जेवढं वनांचं आच्छादन कमी असेल तेवढी धूप काय होते जास्त होते. जेवढे जास्त वन तेवढी धूप कमी, जेवढे कमी वन तेवढे धूप
जास्त. या सर्व वरील घटकांचा परिणाम होऊन मृदेची धूप होते. मृदेची धूपाचे तीन प्रकार पडतात, साधर धूप, ठीक आहे, ओळ सदृश धूप आणि नाली सदृश धूप. असे ओळ धूपचे किती प्रकार पडतात? तीन प्रकार पडतात. मग आता ते तीन प्रकार कोणकोणते? त्याच्यातला पहिला प्रकार आपण डिस्कस करणार आहोत, चादर धूप. ठीक आहे, आता चादर धूप म्हणजे काय? यामध्ये पर्जन्याचे पाणी जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहताना पाण्याचा थर करत वाहत असते, त्यामुळे भूपृष्ठावरील मृदे उघडी थर उघडे पडतात आणि चादर धूप म्हणतात. थोडक्यात काय की महापूर आला, पाणी वाहत आलं, तर जेवढं पाणी वाहते तेवढ्या पाण्यावरचं सर्व माती काय होते? वाहून जाते. ठीक आहे, एक चादर सारखा एरिया, संपूर्ण एरियामधली माती काय होते? वाहून जाते. या धुपेचा वेग अत्यंत मंद असतो, ठीक आहे, मात्र सर्व क्षेत्रात समप्रमाणात प्रभावित करते. जेवढ्या एरियामध्ये पूर आला, जेवढ्या एरियामध्ये पाणी वाहत असेल, सर्व जिथे जिथे पाणी वाहत तिथे तिथे ही चादर धूप काय होते? होते, मृदेची चादर धूप होते. ही धूप जमिनीच्या समतलावर अवलंबून असते, म्हणजे समतल समजते, जमिनीच्या उतारावर काय असते? अवलंबून असते. उतारावरील वनांची तोड, अतिचराई यामुळे मृदेचे धूप अनुभवास मिळते. वनां उतारावर जे वन असतात त्यांची मोठ्या प्रमाणात तोड केली तरी मातीची काय होते? धूप होते. ठीक आहे, अतिचराई केली, जनावरांचा अतिवापर केला चारण्यासाठी, ठीक आहे, तरी या मृदेची काय होते? धूप होते. जनावरांचा अतिवापर करू असं नाही म्हणत आहे, पण त्यांनी स्टील की जसं की नियोजनबद्ध चराई असणं आवश्यक आहे. या प्रकारची धूप कालांतराने ओळ सदृश धूप मध्ये परावर्तित होते कारण जमीन क्वचितच प्रसंगी समतल असते. पुढे आपण हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. आता बघा पुढची धूप जर बघाल तुम्ही तर ओळ सदृश धूप. ओळ म्हणजे माहित असेल की ओढा, ठीक आहे. चादर धूपप्रमाणे धुपीच्या अतिप्रमाणानंतर पाणी जमिनीच्या खालच्या भागातून वाहू लागते, त्यामुळेच पाण्याचा प्रवाह एका ओळमध्ये केंद्रित होतो. नालासारखा केंद्रामध्ये काय होतो? सपोज हा नाला दिसतोय, हा नाला दिसतोय तुम्हाला, यामध्ये केंद्रित होतो आणि पाण्याचा प्रवाह केंद्रित झाल्यामुळे मृदेचं खनन वाढते आणि मृदेची अतिप्रमाणात काय होते? झीज होते. आता नाला वाहत असेल तर या नाल्यातनं जी काही नाल्याखाली जी जमीन असेल ती सर्व जमिनीचं काय होत आहे? खनन होत आहे आणि तिची धूप होत आहे. यामुळे भूपृष्ठावरील नांगरणी केल्याप्रमाणेच लांब नाली तयार होते. यालाच ओळ सदृश धूप असं पण म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल की कोकणातल्या नद्या, सपोज ही नदी जर कोरडी झाली तर काय होईल की तुम्हाला इथं मोठ्या प्रमाणात एक नाली दिसलेली पाण्यास मिळेल. ठीक आहे, पुढची धूप आपण विचार करणार आहोत, नाली सदृश धूप. ठीक आहे, ही मृदा धुपीचा सर्वात घातक प्रकार आहे. यामध्ये भूपृष्ठावर पाण्याचे नालीप्रमाणे एकीकरण होऊन मृदा खननाची प्रक्रिया होते. यामुळे मृदेची अतिप्रमाणात धूप होऊन खालचा थर दगड गोटे हे भूपृष्ठावर येतात आणि मृदेचा भूपृष्ठावरील खडबडीत तयार होतो. यामुळे मृदा वापर योग्य राहत नाही. ठीक आहे, म्हणजे बघा जसं की तुम्हाला दिसतोय असे नाले तयार होतात. ठीक आहे, या पद्धतीचे काय तयार होतात? नाले तयार होतात आणि हे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूप तयार होते आणि अशी मृदा तयार होते जी वापरण्यास सुद्धा काय राहत नाही? योग्य राहत नाही. वरील सर्व प्रकारांचा अंतिम परिणाम म्हणजेच बॅडलँड माहीत असेल, जी जमीन वापरण्यास योग्य नाही अशा जमिनीला काय म्हणतात? बॅडलँड तयार होते. या जमीन अतिशय उंच सकल असून शेतीसाठी अयोग्य बनते. बॅडलँड असेल तर शेतीसाठी अयोग्य बनते आणि मृदेचा सर्वात सुपीक थर वाहून गेल्यामुळे मृदा ही काय बनते? नापीक बनलेली आपल्याला पाण्यास मिळते. ठीक आहे, आता मृदा धूपची कारणं काय काय आहेत? मृदा धूप का होते ते डिस्कस करू की मृदा धूप का होते. जर पाहिलं तर वनाच्छादनाचा ऱ्हास, जंगलतोड मोठ्या प्रमाणात करतो त्याच्यामुळे मृदा धूप होते. बरोबर आहे, जोरदार पडणारा पाऊस महत्वाचं कारण काय? जंगलतोड. जंगल जर राहिलं असं तर पाऊस कितीही पडला तरी काही प्रमाणात मृदेची धूप होण्यास काय होते? थांबते. नद्यांना वारंवार येणारा पूर याला पण जंगलतोड कारणीभूत आहे. जोरदार वारे याला पण जंगलतोड कारणीभूत आहे. जमिनीचा अत्यंतिक उतार मानवाने आता जमिनीचा अत्यधिक उतार होत आहे. म्हणजे पाहिलं असेल की तुम्ही मानवाने आता कान्याकोपऱ्यात डोंगराच्या काठावर पण शेती करायला काय केली आहे? सुरुवात केलेली आहे. स्थलांतरित शेती माहीत असेल, स्थलांतरित शेतीवर आपण एक व्हिडिओज बनवलेला आहे, तुम्हाला माहित असेल. एका जागेवरून शेती म्हणजे जंगल तोडून दुसऱ्या जागेवर जाऊन त्याला काय केली जाते? शेती केली जाते. त्याला काय म्हणतात? स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेतीमुळे पण काय होते? मृदेची धूप होते आणि अतिचराई. जनावरांचा जंगलांमध्ये अतिचारल्यामुळे सुद्धा काय होते? मृदेची धूप होते. ठीक आहे, ही सर्व मृदेच्या धूपचे काय आहेत? कारण आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मातीचे प्रकार, माती मृदा धुपीची कारणं, ठीक आहे, हे सर्व पॉईंट डिस्कस केले. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करून द्या जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना याची मदत होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.